निसर्गाच्या सानिध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार। अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या। लॉकडाऊन काळामध्ये अनेक दिवस ठप्प असलेली एसटी सेवा आता पुन्हा सुरळीत झाली आहे। याच कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून काम केलं। मात्र अशा परिस्थितीत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना गेले 2 ते 3 महिने वेतनच देण्यात आलेलं नाही, त्यामुळे त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे। वास्तविक वेतन मिळणं हे कायद्यानुसार बंधनकारक असताना सुद्धा आज एसटी कर्मचाऱ्यांवरती ही परिस्थिती आली आहे। याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी रत्नागिरीच्या विभागीय कार्यालयासमोर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आत्मक्लेश उपोषण करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सचिव संदेश सावंत यांच्यासह अनिल चव्हाण, अनिल पवार, गजानन जोशी, जाबीर शहा आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी विभागीय दक्षता अधिकारी क्षीरसागर आणि कामगार अधिकारी पाटील यांना आपल्या मागणीचं निवेदन सुद्धा सादर केलं। आजच्या या आत्मक्लेश उपोषणासाठी राज्य परिवहन महामंडळ सर्व कर्मचाऱ्यांना 3 महिने पगार नसून ते रेग्युलर मिळावं, लोक आमचे 3 महिने सतत काम करत आहेत, कुठल्याही कामावर कोणी अडकाठी घेतलेली नसून रेग्युलर काम करत आहेत, पण त्यांना आपली उपासमार होऊ नये किंवा आपलं कुटुंब व्यवस्थितपणे राखता यावं यासाठी हे आत्मक्लेश उपोषण आम्ही करत आहोत। संपूर्ण राज्यभर हे चालू आहे आणि आमच्या विभाग रत्नागिरी येथे आत्मक्लेश उपोषण आम्ही करत आहोत। सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य। संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक। संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं। कृषीदुर्ग अभियान प्रारंभ। आमचा पत्ता मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग। ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राइब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा।